ऑक्सिजन रेमडेसिवीर लसींवर भाजपचा कंट्रोल असल्याची टीका मुश्रीफ यांनी केलेली आहे। राज्य सरकार विरोधात भाजपकडून घाणेरडे राजकारण असल्याचंही ते म्हणाले। दरम्यान हे सगळे आरोप त्यांनी केलेले आहे। पीयूष गोयलांकडून वारंवार महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचंही ते म्हणाले। लस तसेच रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। खरतर या वादात आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील उडी घेतली आहे। भाजपनं ऑक्सिजन रेमडेसिवीर आणि लसींवर पूर्णपणे कंट्रोल केलाय असा आरोप त्यांनी केलाय। तसंच पीयूष गोयलांवरही त्यांनी टीका केली आहे। पीयूष गोयल वारंवार महाराष्ट्राचा अपमान करतायत असं ते म्हणाले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करत असताना आपण राज्याचा अपमान करतो ही भावना वास्तविक पीयूष गोयलने आपल्या मनात ठेवली पाहिजे होती। म्हणजे राज्यामध्ये असून सुद्धा ते कशाचाही संपर्क ठेवत नाहीत आणि राज्याला नावं ठेवतायत, महाराष्ट्राचा अपमान करतायत, हे निषेधार्ह आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी लोक दवाखान्यासमोर त्या मेडिकल शॉपसमोर रांगा लावतायत, ताचा घासतायत, अनेकांचे प्राण जातायत आणि भारतीय जनता पक्ष मात्र रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत राजकारण करते। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध 1 मेच्या पुढे वाढण्याची शक्यता आहे असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले। काल जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी VC द्वारे संवाद साधला। मुंबईतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करायला हवा अशी भूमिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडली आहे। मुंबईतील रुग्णालयात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या टंचाईला काल त्यांनी आढावा घेतलेला होता। कोरोना रुग्णांची संख्या घटत नाही तोपर्यंत सर्व मोठ्या रुग्णालयातील कोरोना रुग्ण व्यतिरिक्त इतर उपचार वैद्यकीय कामं कमी करण्याच्या सूचना महापालिकेनं दिलेल्या आहेत। तसेच वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही यावेळी रद्द करण्यात आल्या आहेत। औरंगाबादेत आता संचारबंदीचे नियम आणखीन कडक करण्यात आले। दरम्यान औरंगाबादेत आता अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत। कडक संचारबंदीच्या नियमांना जळगावकर पायदळी तुडवताना दिसतात। 2 दिवसांच्या कारवाईनंतर आता रात्री 10 वाजेनंतर मुख्य चौक वगळता एकही चौकात पोलिसांचा बंदोबस्त नाहीये। त्यामुळे सिंधी कॉलनी, आकाशवाणी यासह टावर चौक आणि SP चौकात नागरिक नाईट वॉकसाठी बाहेर पडलेत। बातमी मागची बातमी म्हणजे